नमस्कार, हेलो फ्रेंड्स, शिलाज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघणार आहे छानशी मस्तपैकी रेसिपी, आणि ती रेसिपी कोणती तर चला मग आपण बघूया। आजची रेसिपी आहे आपले स्वीट कॉर्न वडा किंवा कटलेटही म्हणू शकतात। तर आज आपण क्रिस्पी क्रंची असा वडा बनवणार आहे स्वीट कॉर्नपासून, आणि त्यासाठी आपण भरपूर साहित्य घेतलेलं आहे। त्यात आपण काय काय टाकलेलं आहे तर आता आपण बघूया। तर त्यासाठी आपण एवढे साहित्य घेतलेले आहेत, आणि ते मी हे स्वीट कॉर्न घेतलेले आहेत दोन, जे मी किसून घेतलेले किंवा तुम्ही मिक्सरमधूनही करू शकतात, आणि शक्यतो जाडसर असेल तर खूप छान लागतात। आणि त्यासाठी आपण घेतलं आहे चना आटा, बेसन पीठ एक बाउल, त्याचं प्रमाण कमी जास्त करू शकतात, 2 चमचे तांदळाचे पीठ। आणि त्यासाठी आपण घेतलेल्या आहेत ह्या वस्तू, जिरं घेतलं आहे आपण 1 चमचा, त्यानंतर हिरव्या मिरच्या आपण 2-3 घेतलं आहे अंदाजे, आणि त्यामध्ये आपण टाकलं आहे जिंजर पेस्ट, गाजर घेतलं आहे थोडं, शिमला मिरची घेतली आहे बारीक तुकडे करून, त्यानंतर धनाजिरा पावडर 1-2 चमचे, चटणी 1 चमचा, हळद 1/2 चमचा, आमचूर 1/2 चमचा, मीठ चवीनुसार आणि कोथिंबीर। तर एवढ्या वस्तू आपण यात आता टाकणार आहेत। एका मोठ्या बाउलमध्ये ह्या सर्व वस्तू आपल्याला मिक्स करायच्या आहे, आणि तुम्हाला जेवढे बनवायचे आहेत कटलेट किंवा वडा जो आपण स्वीट कॉर्नपासून बनवणार आहे, तर तेवढंच तुम्ही पीठ घ्या, किंवा ह्या ज्या आपण भाज्या म्हणा किंवा गाजर म्हणा घेतलेलं आहे तर याचंही प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकतात। आणि या व्यतिरिक्त जर अजून तुम्हाला एखादी वेगळी भाजी किंवा काही वस्तू टाकून करायची असतील टेस्ट येण्यासाठी तर ती तुम्ही टाकू शकतात। शेवटी कटलेट म्हणा किंवा वडा हा खूप सुंदरच लागणार आहे। आणि अजूनही पावसाळा आपला आहेच, आणि पावसाळ्यामध्ये अशा गोष्टी जर खाल्ल्या तर खूप छान वाटते अशा वातावरणामध्ये। आणि आता सध्या स्वीट कॉर्न तर भेटतच आहेत, आणि यामध्ये आपल्याला पाणी टाकायची गरज नाही आहे। आणि स्वीट कॉर्न हे आपले जे आपण कणीस म्हणतो ते कडक किंवा नरमही असू शकतात, तर तुम्हाला पाण्याची गरज लागणार नाही। आणि जर तुमचे कणीस जर थोडे कडक असतील किसल्यानंतर तर तुम्ही थोडंसं पाण्याचे थेंब 2-3 चमचे टाकू शकतात, कारण आपल्याला असा गोळा तयार व्हायला पाहिजे, जास्त पातळ नाही, पातळ बिलकुल नाही पाहिजे। तर असं आपल्या हाताला पाणी किंवा तेल लावायचं आहे, आणि असा एक गोल आकारात येईल असा आपल्याला आकार वड्याचा बनवायचा आहे किंवा कटलेटचा बनवायचा आहे। आणि त्यानंतर कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर आपल्याला जे बनवलेले वडे आहेत किंवा कटलेट आहेत तर ते तुम्ही तळायचे आहेत क्रिस्पी होईपर्यंत मीडियम गॅसवरती, कारण जर तुम्ही मोठा गॅस केला तर ते वरतीच फक्त जळतील किंवा तळले जातील, आतमध्ये कच्चे लागतील आणि आपले क्रिस्पी क्रंची वडे किंवा कटलेट तयार होणार नाही। आणि याचे आकार तुम्ही तुमच्या आवडीनेही करू शकतात, बदाम शेपमध्ये करू शकतात, जोही तुम्हाला गोल आकार आवडत असेल तर गोल लांब आकार असतो किंवा लांबट जे आपण म्हणतो तर तसे आवडतील तरी तुम्ही तशा आकारात करू शकतात, लहान मुलांसाठी बदाम शेपमध्ये करू शकतात। तर अशा आपल्या आवडीनिवडीने हे कटलेट किंवा स्वीट कॉर्न वडा तयार करू शकतात। बघा किती छान कलरही आलेला आहे, आणि मीडियम गॅसवरती आपण तळत आहे। आणि अशा अलग अलग स्वीट कॉर्नच्या रेसिपी मी चॅनलवर टाकलेल्या आहेत, त्याही तुम्ही बघा, बघा किती छान कलर आलेला आहेत, आणि ते काढून घ्यायचे आहेत आपल्याला एक एक करून। आणि त्यात आपण अशा भरपूर वस्तू टाकलेल्या आहेत जेणेकरून जर कोणी खात नसतील तर तुम्ही अशा या वड्यांमध्ये किंवा कटलेटमध्ये टाकून तयार करू शकतात आणि लहान मुलांना देऊ शकतात की जे मुलं खात नाहीत। तर अशा प्रकारे आपण हे बाकीचेही वडे तळलेले आहेत, आणि बघू शकतात त्याला मी त्याच्यावर हात लावते ते एकदम खरखरीत झालेले आहेत, कुरकुरीत झालेले आहेत। तर आपले हे स्वीट कॉर्न वडे किंवा कटलेट रेडी झालेले आहेत, तुम्हीही करून बघा। आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला अजून पाहिलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबा, जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल। तर अशा छान छान व्हिडिओ बघा, लाईक करा, शेअर करा। धन्यवाद।